नुकतच मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधलाय. मागच्या 9 वर्षात आपण जनतेला काय दिलं याबाबत पंतप्रधान मोदींनी पत्रकार परिषद घेऊन जनतेला सांगावं असं आव्हान त्यांनी दिलंय. लोकसभा निवडणुकांची तयारी भारतीय जनता पक्षानं सुरू केली, पण मागच्या 9 वर्षात आपण काय दिलं जनतेला या संदर्भात प्रधानमंत्र्यांनी एक जाहीर पत्रकार परिषद घेणं गरजेचं आहे. लोकांना प्रश्न विचारू द्या, पण देशाचे प्रधानमंत्री देशातल्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं का देत नाही ते मन की बात बोलतात, पण देशाच्या मन की बात जर आम्ही त्यांना विचारायचा प्रयत्न केला तर ते बोलत नाही. मोदी साहेबांनी 9 वर्षामध्ये या देशाला किती वरती घेऊन गेलेले आहेत, महासत्ता बनवण्याच्या मार्गावर गेलेले आहेत, हे तुझ्यासारख्या तीनपट माणसाला कधीच कळणार नाही. म्हणे मोदी साहेब लोकांची मन की बात ऐकत नाहीत, पत्रकार परिषद घेत नाहीत. तुझ्या मालकांनी 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेची किती मन की बात ऐकली, ते फक्त पाटणकरांची मन की बात ऐकली हेही जरा सांग. तर भाजपच्या झेंड्यावरून राऊतांनी टीका केली, त्यावर नितेश राणेंनी काय प्रत्युत्तर दिलं ते आपण पाहूया. जयंतराव पाटील यांनी जे सांगितलेलं आहे ते 100% सत्य, पण हे संजय राऊतांनी जर हे विधान केलं तर समोरचे टिनपाट प्रवक्ते जे आहेत ते लगेच फुत्कार सोडतील. भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा मराठी माणसाचा झेंडा नाही, हा व्यापाऱ्यांचा आणि शेट्टींचा झेंडा आहे, ज्यांना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची अशा विचारांच्या लोकांचा झेंडा आहे भाजपचा झेंडा. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचा फुटलेला गट हा गप्प काय, त्यांनी उत्तर द्यावं. भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यावर बोलण्याचं या नालायकांनी हिंमत केली. तुझ्या मालकाकडे स्वतःचा झेंडा राहिला नाही, झेंड्याची काठी पण राहिली नाही, आणि तू आमच्या भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यावर बोलण्याची हिंमत करतोस. भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा हिंदुत्वाचं प्रतीक आहे, मराठी माणसाचा अभिमान आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.